आज सभा होणार आहे रेसकोर्स मैदानाजवळ. अनोखा बॅनर सुद्धा इथे उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही हे लक्षात ठेवा असं या बॅनरवर लिहिलेलं आहे. एका सुशिक्षित बेरोजगार पुणेकर असा उल्लेख सुद्धा या बॅनरवर करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा होती आहे. रेसकोर्स मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र त्या अनुषंगानेच एका अनोख्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही अशा आशाचं हे बॅनर आहे आणि याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा होती. आज सायंकाळी 6 दरम्यान ही सभा होत असताना पुण्यात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले आहेत. मी सध्या उभा आहे पुण्यातील इम्प्रेस गार्डन रोडवरती, ज्या ठिकाणी स्वागताचे बॅनर आहेत तसेच काही अनोखे बॅनरही या ठिकाणी एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकर आयुष दीपक कांबळे यांनी लावलेले आहेत. खरं तर या बॅनरवर महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हे लक्षात ठेवा यासह काही अजून बॅनर या ठिकाणी लागलेला आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे फक्त शिवरायांच्या विचाराने प्रेरित शाहू फुले आंबेडकर विचारधारा चालते. राज्यपाल यांच्याकडून, तुमच्या प्रवक्ता आणि तुमच्या मंत्र्यांकडून आमच्या महापुरुषांचा झालेला अपमान आम्ही विसरणार नाही अशा प्रकारचे बॅनर या इम्प्रेस गार्डन रोडवरती लागलेले आहेत. काही स्वागताचे बॅनर आहेत, त्यासोबत असेही अनोखे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत. त्यामुळं त्याची चर्चा सध्या पुण्यामध्ये सुरू आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टी व्ही न्यूज, पुणे.